नमस्कार मित्रांनो मी आकाश शेदार तुम्हाला सर्वांचं आपल्या जय करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आपण आतापर्यंत महाराष्ट्राचे समाज सुधारक पाहत आलो हो। आहोत आज देखील आपण महाराष्ट्राच्या समाज सुधारकांपैकी एक महत्वाचं नाव ज्यांच्यावरती एमपीएससी असेल किंवा पूर्व परीक्षा असेल या दोन्हीवरती दोन्ही घटकांवरती काय केलं जातं प्रश्न विचारले जातात तर ते नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे आता हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत तर ते सत्यशोधक चळवळी जे आहे महात्मा फुलेंनी सुरू केलेली तर त्या सत्यशोधक चळवळीशी संबंधित व्यक्ती होती त्याचबरोबर दिनबंधू हे जे कृष्णाराव भालेकरांनी एक जानेवारी अठराशे सत्याहत्तरला जे पत्र म्हणजे वृत्तपत्र सुरू केलं होतं तर त्याचे देखील ते ऐंशी नंतर त्या ठिकाणी संपादक राहिलेले आहेत त्यांनी आणि रामजी संतोजी आवटे जे आहेत तर त्या दोघांनी मिळून ते दिनबंधू वृत्तपत्र चालवलं होतं अशा या नारायण मेघाजी लोखंड यांचा जन्म जो आहे तर तो झाला अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये आता मुळात नारायण मेघाजी लोखंड यांचं मूळ गाव जे आहे तर ते होतं पुण्यामधील खेड तालुक्यात कव्वेरसर म्हणून गाव होतं तर त्या गावचे मूळ होते परंतु उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील जे आहेत ते जातीने फुलमाळे असल्यामुळे काय झालं की फुलांचा फळांचा भाज्यांचा व्यापार करण्यासाठी तर ते त्या ठिकाणी ठाण्यात गेले आणि एकूणच त्यांचा जन्म जो आहे तर तो ठाण्यात अठराशे अठ्ठेचाळीसला झाला त्याचबरोबर त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते देखील ठाण्यातच त्या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे त्यांचा लहानपणीचा प्रवास आहे त्याच्यानंतर त्यांचे निकटवर्ती असलेले फाजलभाई नानशी हे जे आहेत तर त्यांचा त्यांच्यावर लोभ होता म्हणून यांच्या सहकार्याने त्यांना टपाल खात्यात त्याचबरोबर रेल्वे खात्यात देखील नोकरी त्यांनी केलेली होती पुढे जाऊन फाजलबाई सेठ यांच्या सहकार्याने त्यांनी काय केलं की नारायणराव मांडवी जे आहेत तर नारायण मांडवी मिलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं मिलमध्ये स्टोअरकीपर म्हणून काम केलं आणि तिथूनच खरा त्यांचा प्रवास सुरू झाला कारच स्टोरकीपर मिलमध्ये गेले म्हणजे गिरणी कामगारांच्या त्या ठिकाणी ते सानिध्यात गेले आणि स्टोर किपर म्हणून काम करत असताना एकूणच गिरणी कामगारांचा जो काही त्यांचा प्रश्न आहेत म्हणजे गिरणी कामगारांची जे काही समस्या आहेत तर त्या समस्यांचं निरीक्षण जे आहे तर ते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं म्हणजेच काय की गिरणी कामगार जे आहेत तर त्या गिरणी कामगारांची जी काय दिन दिन झालेली परिस्थिती आहे तर ती परिस्थितीची जवळून त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि अशा या नारायणराव मेघाजी लोखंडे जे आहेत तर त्यांचं त्यांचा जो विवाह देखील आहे तो देखील सत्यशोधक पद्धतीने झालेला आहे सत्यशोधक पद्धतीने म्हणजे जिथं कुठल्याही पुरोहिताने मंत्र तंत्र वेद पठन वगैरे करायचे नसतात एकदम साध्या पद्धतीने जो विवाह आहे तर तो त्यांचा झालेला आहे सत्यशोधक पद्धतीने विवाह आता आपण काय बघितलं की नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत ते 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 तर, तर ते नारायण मांडवी मिल मध्ये त्या ठिकाणी स्टोअर किपर म्हणून काम करू लागलेले आहेत आणि त्यातून त्यांना काय झालेलं आहे की कामगारांची एकूणच जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती त्यांनी जवळून पाहिलेली आहे त्या काळात मुंबईमध्ये अठराशे ला पहिली कापडगिरणी त्या ठिकाणी सुरू झाली अठराशे चोपन्न मध्ये मुंबईमध्ये जी पहिली कापडगिरणी सुरू झाली त्याच्यानंतर अठराशे बहात्तर ते अठराशे त्र्याहत्तर या एका वर्षाच्या काळामध्ये म्हणजे इत ह्या या काळापर्यंत इथून इथपर्यंत येईपर्यंत मुंबईत एकूण चौदा गिरण्या त्या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या आणि मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की कामगार जे आहेत बालकामगार असायचे स्त्रिया असायच्या पुरुष देखील असायचे म्हणजे वि सगळ्या त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे कामगार त्या ठिकाणी काम करत होते मग हे काम करत असताना काय व्हायचं हो की स्त्रियांना आणि बालकामा कामगारांना काय व्हायचं हो की त्यांना कमी पगार दिला जायचा किंवा कमी मजुरी दिली जायची ज्यातून त्यांचं म्हणजे त्यांचा जो काही दैनंदिन खर्च आहे तो देखील भागत नसायचा त्याचबरोबर काम करण्याची जी जागा आहे ती अंधार कोठडीसारखी जागा होती म्हणजे काळोख्या ठिकाणी त्या था, ठिकाणी त्यांना काम करावं लागायचं आणि कधी कधी काय व्हायचं की गिरणी मालक जे आहेत तर ते गिरणी मालक सूचना न देताच काय करायचे की यांचे पगार जे आहेत तर ते पगार कट करायचे पगार कमी द्यायचे मग ही जी एकूणच कामगारांची परिस्थिती आहे म्हणजे त्यांना बारा बारा तास कितीही वेळ म्हणजे वेळेचं बंधन नव्हतं म्हणजे वेळेची निश्चितता नव्हती कितीही वेळ त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागायचं म्हणजे एकूणच त्यांना मालका मालक सांगल त्याप्रमाणे काम करावं लागायचं म्हणजे कुठल्याही प्रकारे सुट्टी नसायची माल मालक सांगेल त्यावेळी सुट्टी पण म्हणजे पूर्ण त्यांचं जे दैनंदिन रुटीन जे आहे किंवा जीवन जे आहे ते पूर्णतः मालकावर अवलंबून होतं मग कामगारांचं कुठंतरी शोषण आहे ही जी भूमिका आहे किंवा हा जो म्हणजे अंदाज आहे अभ्यास आहे तर तो नारायणराव मेघाजी यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेला आहे आणि यातूनच काय झालं तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ला त्यांनी काय केलं बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही एक कामगारांसाठी त्या ठिकाणी संस्था स्थापन केली जेणेकरून ज्या म्हणजे ही संस्थेच्या माध्यमातून आपण कामगारांचे प्रश्न आहेत किंवा मालक आणि कामगार यांच्यामध्ये जे काही कलह निर्माण होतोय तर कामगारांना कशा प्रकारे दिलासा दिला जाईल यासाठी कामगारांच्या हितासाठी ही त्या ठिकाणी संघटना त्यांनी स्थापन केली किंवा संस्था त्यांनी स्थापन केली आता ही संस्था कुठं स्थापन झाली मुंबईमध्ये स्थापन झाली कुठं मुंबईच्या परळ बागेत मुंबईच्या परळ बागेत चार हजार लोक कामगारांची त्या ठिकाणी सभा भरली चार हजार कामगारांची सभा भरल्यानंतर त्या सभेत त्या ठिकाणी कामगारांच्या हितासाठी बोलणारी एक संघटना आहे असा म्हणजे यासाठी ही, ही, ही संघटना त्यांनी स्थापन केली आणि मग पुढे काय झालं की अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मंदी आली आणि अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मंदी आल्यानंतर म्हणजे मालक जे आहेत तर कामगारांवर त्यांनी काय केलं की बाबा आता यांना आठवड्यातून दोन दिवस आणि महिन्यातून आठ दिवस त्या ठिकाणी सुट्टी देण्याचं त्यांनी जाहीर केलं आधीच कामगारांची परिस्थिती जी होती ती परिस्थिती एकूणच हालाकीची होती म्हणजे त्यांना जो पगार दिला जायचा तो कमी असायचा किंवा ज्यावेळेस पगार पगाराची तारीख आहे किंवा पगार देणारी देणारा दिनांक आहे त्या दिनांकाच्या आधी म्हणजे पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारे कामगारांना न सांगता काय कर केलं जायचं की त्याला कमी मजुरी दिली जायची म्हणजे त्याच्या मजुरीपेक्षा त्याला कमी वेतन दिलं जायचं आधीच आहे त्या वेतनामध्ये त्यांचं भागत नाही आणि का मालक काय करत आहेत की त्यांना पुन्हा कमी वेतन देत आहेत म्हणून त्यांची उपासमारीचे दिवस त्या ठिकाणी कामगारांचे येत होते मग यातून काय झालं की मुंबईची महालक्ष्मी शर्यत मैदान जे आहे मुंबईची महालक्ष्मी सर्वांना घेत असेल तर या मुंबईच्या महालक्ष्मी शरीत मैदानावर काय झालं की दहा हजार कामगारांची सभा नारायण मेघाजी लोखंडे यांनी बरवली आणि मग दहा हजार कामगारांना एकत्रित केलंय त्यांची संघटित संघटन केलंय त्यांना म्हणजे संघटित करणं म्हणजे काय करणं की त्यांचा लढा जो आहे कामगारांचा तो मजबूत केला मग एवढ्या मोठ्या कामगारांच्या लढ्यापुढं किंवा एवढ्या एवढ्या मोठ्या कामगारांच्या संघटनेपुढं त्या ठिकाणी मालकांना गुडघे टेकावे लागले आणि काय ठरलं की फक्त रविवारी एक दिवस महिन्यात आठवड्यातून सुट्टी अशा प्रकारे आणि कामगारांच्या हिताच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या माध्यमातून कुणी केलेल्या आहेत नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेल्या के आहेत पुढे काय झालं की अठराशे नव्वद मध्ये लेथब्रिज यांच्या कारखाना सुधारणा कायदा जो आहे त्या त्याच्याविषयी शिफारशी केली त्या कारखाना सुधारणा कायद्यामध्ये सुधारणा हवी त्यासाठी शिफारशी केल्या त्या तर हा पुढे जाऊन अठराशे नव्वदला ला शिफारशी केल्या आणि एक जानेवारी एक जानेवारी अठराशे ब्याण्णवला हा कायदा त्या ठिकाणी अमलात आला आणि यालाच काय म्हटलं जातं की इसवी सन अठराशे एक्क्याण्णवचा अठराशे नव्वदमध्ये मध्ये लेतब्रिज यांनी शिफारशी केल्या कारखाना सुधारणा कायद्यासंदर्भात त्याच्यानंतर तो जो कायदा आहे तर तो एक जानेवारी अठराशे ब्याण्णवला काय झालेला आहे की अंमलात आलेला आहे आता हा कायदा अंमलात येण्यासाठी काय केलेलं आहे की मालक म्हणजे गिरणी मालक जे होते ते हा लवकर म्हणजे हा कायदा त्या ठिकाणी लागू करत नव्हते आणि म्हणून दिनबंधूच्या माध्यमातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं की सरकारला वारंवार लिहिलं की कामगार म्हणजे मालक जे आहेत तर ते कामगारांच्या हिताचा जो कायदा आहे तर ते लागू करत नाही त्यांनी वेळोवेळी शिफारशी करून काय केलेलं आहे की तो कायदा लागू करण्यास संदर्भात देखील त्यांनी वेळोवेळी शिफारशी केलेल्या आहेत मग भारतामध्ये काय झालं की अठराशे एक्क्याण्णवमध्ये रॉयल Labor, कमिशन ऑफ लेबर म्हणजे रॉयल कमिशन जे आहे लेबरच्या संदर्भातली तर ह्या कमिशन पुढं त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडलेले आहेत कामगारांचे काय प्रश्न होते की कामगारांना वेळेत मजुरी भेटत नाही त्यांचा पगार वेळेवर होत नाही त्याचबरोबर पगार झाला तर त्यांना पूर्वसूचना न देता आ, आ, कामगार मालक काय करतायत की त्यांच्या पगारामध्ये कपात करतायत किंवा त्यांना पगार पुरेसा देत नाहीत त्याचबरोबर अतिरिक्त कामं असतात सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी सफाईचे चांगल्या कर्मचाऱ्यांना सफाईची कामं करावं लागतात अतिरिक्त वेळ असल्या वेळ वेळेचे काम, वे, काम करत आहेत तर त्याचा मोबदला देखील त्यांना भेटत नाही तर जे काही कामगारांचे प्रश्न आहेत ज्या काही कामगारांच्या समस्या आहेत तर आणि जास्त वेळ राबवून घेतात ह्या ज्या समस्या आहेत तर त्या त्यांनी कुठं मांडल्या रॉयल कमिशन समोर मांडलं होतं रॉयल कमिशन तर हे रॉयल कमिशन ऑफ लेबर कधी आलतं की अठराशे एक्क्याण्णवमध्ये हे त्या ठिकाणी स्थापन केलं तर कामगारांच्यासाठी आणि ह्या कामगारांच्या ज्या म्हणजे कामगारांची जी काही कैफियत आहे तर कामगारांचे जे काही हो प्रश्न आहेत समस्या आहेत तर त्या ह्या कमिशन पुढं नारायण लोखंडे यांनी मांडलेल्या आहेत त्याचबरोबर काय व्हायचं की गिरणी कामगार जे आहेत आणि मालक जे आहेत त्यांच्यामध्ये एक असायचा त्याला व्यवस्थापन व्यवस्थापक म्हणायचे तर हे व्यवस्थापक भ्रष्ट होते थोडे आणि पक्षपात म्हणजे पक्षपात करणारे होते त्याच्यामुळे काय होतं कामगारांच्या एकूणच म्हणजे समस्यांवर त्या ठिकाणी अधिक म्हणजे अधिक समस्या वाढायच्या यांच्या वागण्यामुळं आणि ह्या सगळ्यातून मार्ग काढून म्हणजे मुख्यतः ब्राह्मण जे असायचे ते व्यवस्थापक या रूपी असायचे आता काय म्हटलं जातं की नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत ते ब्राह्मण दिवशी होते परंतु तसं नव्हतं जे कामगारांचं छेड करतायत मग ते कुणीही असो मालक असो किंवा व्यवस्थापक असो कुठल्याही जातीचा असो किंवा कुठल्याही धर्माचा असो त्या ठिकाणी त्याच्या विरोधात बोलणं कामगाराचा नेता म्हणून ते नारायण मेघाचे लोखंडे करत होते म्हणजे कामगारांच्या हितांचे प्रश्न त्यांनी मार्गे लावले कामगारांचे आरोग्य असेल कामगारांचं राहणीमान असेल कामगारांचे राहणे निवास निवासाची निवासाचा प्रश्न असेल या सगळ्यांचा त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांचं त्या ठिकाणी उत्तर आहे ते नारायण मेघाजी लोखंडे आणि म्हणून एकोणीसव्या शतकातील कामगार चळवळीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं कामगार चळवळीचे जनक तर एवढं सगळं कामगारांप्रती नारायण मेघाजी लोखंडे यांचं कार्य आहे आता नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत तर त्यांचा जो आपण त्यांचं कार्य जे आहे ते कामगारांविषयी कशा प्रकारचं होतं हे आपण बघितलेलंच आहे पण आता आपल्याला काय बघायचं की एवढंच त्यांनी काम केलं आहे का तर नाही शुध्रातिशुधरांचे जे प्रश्न असतील म्हणजे ज्यांना समाजाने समाजव्यवस्थेत ज्यांना स्थान नव्हतं त्या काळात तर अशा लोकांचे जे प्रश्न आहेत किंवा अशा लोकांच्या समस्या आहेत अशा लोकांच्या न्याय हक्कांसाठी देखील त्यांनी लिखाण केलेलं आहे किंवा त्यांच्याविरोधात आवाज उठवलेला आहे तर एक जानेवारी अठराशे सत्याहत्तरला कृष्णराव भालेकर यांनी दिनबु दिनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं आता हे वृत्तपत्र सुरू केल्यानंतर अठराशे ऐंशी ते अठराशे ब्याण्णव या काळामध्ये त्याची जी काही जबाबदारी आहे किंवा त्याचं जे काही कामकाज काँग आहे तर ते कुणी बघितलं नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतोजी आवटे यांनी बघितलं आता यातून काय व्हायचं की त्यांनी त्यांच्या दिनबंधू या वृत्तपत्रातून ते काय ठणकावून सांगायचे की ह्या देशाचं भवितव्य जे आहे ते श्रमांवर म्हणजे श्रमिकांवर जे राबतात त्यांच्यावरती आणि त्यांनी उत्पादन केलेल्या उत्पादकतेवरती आहे आणि म्हणून सरकारने काय केलं पाहिजेत की या श्रमिकांच्या शिक्षणासाठी किंवा श्रमिकांच्या सुधारण्यासाठी त्या ठिकाणी वाहून घेतलं पाहिजेत हे ठणकावून ते, ते सांगत होते आणि त्यांची जी एकोणीस भाषा होती म्हणजे समाजव्यवस्थेवर भाष्य करण्याची जी भाषा होती किंवा ते ज्या म प्रकारे लिहित होते ते अतिशय मुद्देसुद्धा असायचं त्याचबरोबर ते लिखाण स्पष्ट असायचं तर अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी शिक्षणाची देखील बाजू श्रमिकांची आणि कामगारांची मांडत होती आता केसरी ज्याचं काम टिळक आणि आगरकर पाहत होते प्रथमदर्शीनंतर ते डायरेक्ट लोकमान्य टिळकांनीच पाहिलं तर ते केसरीचं आणि दिनबंधूचा जो काळ आहे तो तो समकालीन आहे मग हाच केसरीचा दिनबंधूचा काळ होता त्याच्यामध्ये समाज सुधारणा या विषयाला धरून ह्या दोघांमध्ये क्लॅशेस व्हायचे हो म्हणजे त्यांच्यामध्ये कलह निर्माण व्हायचा किंवा वादविवाद व्हायची म्हणजे वैचारिक मतभेद तर ते, हो 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 मत ते, ते कशामुळे व्हायचे हो की समाज सुधारणेबाबत केसरीची मतं थोडी कशा स्वरूपाची होती म्हणजे पुराणमतवादी होती आणि दिनबंधू जो आहे तर त्या दिनबंधू वृत्तपत्राचे जे विचार होते ते पुरोगामी पद्धतीचे होते आता ह्याच्यामध्ये काय झालं की त्यावेळेस पंडित रामाबाई यांनी काय केलं की ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि त्यांचं पुण्यामध्ये त्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात असेल किंवा बालिकांच्या संदर्भात असेल काम छान पद्धतीने चाललं होतं मग त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून केसरीच्या केसरीमधून त्यांच्यावर ते त्या ठिकाणी टीका होत होती मग या टीकेला उत्तर जे आहे तर ते दिनबंधूमधून मंदु देण्याचं काम जे आहे तर ते नारायण नेगाजी लोखंडे यांनी केलेलं आहे त्याचबरोबर समाजामध्ये काय व्हायचं की आ, एक विशिष्ट वर्ग होता जो उच्च समजायचा जरा पुरोहित वर्ग आपण म्हणतो तर या पुरोहित वर्गाच्या एकूणच सगळ्या कर्मकांडाला देखील त्यांनी विरोध केले विरोध केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे या ब्राह्मण कोण जो ब्रह्म्य जाणतो जो ज्याला ज्ञान आहे जो विवेक बुद्धीवर विवेकवादी विचाराने एखादी गोष्ट त्या ठिकाणी चिकित्सा करतो तर तो सर्वश्रेष्ठ तो चांगला त्याचं गुण चांगले त्याचे कर्तव्य चांगले तो चांगला तर असे जे विचार आहेत तर त्यां ते त्यांनी मांडलेले आहेत म्हणजे एकूणच शुद्राती शुद्रांवर देखील त्यांनी अशा प्रकारे भाष्य केलेलं आहे त्याचबरोबर तो जो काळ होता तर त्या ते काळामध्ये काय व्हायचं सक्तीचं केशव पण असायचं आता हा जो प्रकार आहे तो उच्च वर्णनामध्ये जास्त प्रकारे चालत होता की कि विधवा झाली की तिचं पूर्ण मुंडन करायचं एखाद्या स्त्रीचं म्हणजे ही जी गोष्ट आहे ती प्रथा होती क्रूर प्रथा होती यासाठी त्या ठिकाणी कुणी मानलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मानलेले म्हणून त्यांनी काय केलं अठराशे नव्वदमध्ये तीन चार सभा नाव्यांच्या भरवल्या आणि न्हाव्यांना समजावून सांगितलं की तुम्ही जे करताय हे कुठल्याही धर्मग्रंथात किंवा कुठल्याही पोथीपुराणामध्ये लिहिलेलं नाही हे धर्मशास्त्रात येत नाही म्हणजे हे एक क्रूर प्रथा आहे तर हे असं जागृती करून काय केलं की त्यांनी न्हाव्यांचा संप देखील मुंबईमध्ये दे घडवलेला आहे आणि अशा केशवपणासारख्या विकृत पद्धतीला किंवा विकृत विधीला त्यांनी विरोध केलेला आहे त्याचबरोबर त्यावेळेस पुनर्विवाह म्हणलं म्हणजे विध्वेनी पुनर्विवाह करणं ही फार मोठी त्या ठिकाणी धर्मावर आलेला आघात आहे किंवा धर्मावर पडलेलं संकट आहे असं त्या ठिकाणी मानलं जात होतं म्हणजे पुरुष कितीही पुनर्विवाह करू द्यात ती समस्या नव्हती पण स्त्री विधवेनी त्या ठिकाणी विवाह केला तर तो, तो मोठा धर्मावर आघात असं त्या ठिकाणी मानलं जाईल मग अशा काळात ही जी प्रथा होती तर ती देखील त्यांना दृष्ट वाटली मग नारायण मेघाजी लोखंडे काय म्हणत आहेत की पुढे जाऊन म्हणजे विधवेला विधवा झाल्यानंतर त्यावेळेस कसं व्हायचं की एकतर लग्न जे आहे तर ते लग्न वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांच्या वयामध्ये डिफरन्स असायचा अशा व्यक्तींबरोबर व्हायचं त्याच्यामुळं पुरुष जो आहे तो तो लवकर जर पाऊन विधवेचं प्रमाण वाढत होतं मग त्यांचं ऐन तारुण्यात त्यांचं वय असायचं कारण विद, विवाह म्हणजे किंवा त्यांचा जो विवाह आहे तो लहानपणीच झालेला असायचा आणि यातून पुढे जाऊन जे सामाजिक सा, प्रश्न निर्माण होणार होते तर ते सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नयेत किंवा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात प्रश्न निर्माण नयेत कोणाच्या विधवेंच्या तर या कारणास्तव त्यांनी काय केलं की त्यांना पुनर्विवाह करावा विद्वे विधवा पुनर्विवाह करावा हे यासाठी ते त्यांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे कशाचा पुनर्विवाह करण्याचा आता मुळात दिनबंधू हे जे वृत्तपत्र होतं तर ते त्याला काय म्हटलं जातं की आता पहिले ब्राह्मणेत्तर चळवळीचे मुखपत्र म्हटलं जातं दिनबंधूला मग यातून काय व्हायचं की आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे काही खालच्या म्हणजे शुद्राती शूद्र समाज जाणाऱ्या लोकांसाठी काम केलं तर त्यांनी काय केलं त्या काळात मराठा एकेच्छू सभा स्थापन केली आता मराठा म्हणजे काय की मराठा या संकल्पनेत नारायण मेघाजी लोखंडे काय मानायचे की ब्राह्मण तर सर्व सर्व लोक म्हणजे मराठा असं ठिकाणी मानत होते परंतु पुढे जाऊन ह्या मराठा एक सभेमध्ये काय झालं की हे मराठा एक सभा काय करायला लागली की फक्त विशिष्ट एका जातीला त्या ठिकाणी मदत करू लागली याच्यामुळं नारायण मेगाचे लोखंड यांना देखील ती भूमिका मान्य झाली नाही कारण त्या बाबतीत त्यांची जी मतं आहेत ती महात्मा फुलेंसारखी होती आणि मुळात ह्या सभेचा हेतू काय होता की कुंभार म्हणजे लोहार वडार धनगर अशा जे काही जाती आहेत तर त्या सर्वांना मुख्य प्रवाह शिक्षणाच्या मुख्य आणून त्यांच्यामध्ये जागृती करणं त्यांना नवीन जगासाठी चांगलं स्टेबल करणं आपल्या भाषेमध्ये तर हे जे ध्येय धोरणं होती ते त्यांची ध्येय धोरणं होती परंतु त्याप्रमाणे ते, ते काम न झाल्यामुळे त्यांनी त्यांनी त्यापासून फारकत घेतली होती सत्यशोधक समाज जो आहे महात्मा फुलेंनी सुरू केलेला मुळात नारायण मेघाजी लोखंडे यांची जी विचारसरणी ती महात्मा फुलेंशी विचारसरणीशी मिळते आहे कुठेतरी त्यांच्यात वैचारिक मतभेद झालेले आहेत किंवा त्या दिस त्यांचे कृष्णाराव भालेकरांसोबत देखील वैचारिक मतभेद झालेले आहेत हे होत असताना सत्यशोधक म्हणजे महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज जो आहे तर त्या समाजाचं कार्य असेल त्याचे विचार जे असतील तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दिनबंधूमधून देखील लिखाण केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी बुलढाणा जिल्हा जो आहे तिथले तेथील मालकापूर येथे जाऊन बऱ्याच तिथे बऱ्याच दिवस राहिले तिथं आणि तिथं देखील त्यांनी प्रचार केला होता कृष्णाराव भालेकर असतील नारायण मेघाजी लोखंडे असतील महात्मा फुले असतील हे कट्टर सत्यशोधक होते आणि कट्टर सत्यशोधक का असल्या कारणास्तव त्यांचे विचार पोहोचवणे त्यांचं कर्तव्य मानत होते आणि म्हणून ते दूर दूर जाऊन त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे विचार पोहोचत होते दिनबंधू लिखाण करत होते त्याचबरोबर ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी अभ्यास केला धर्मग्रंथांचा तसाच त्याच प्रकारचा अभ्यास जो होता तर तो नारायण मेगाजी लोखंडे यांचा होता म्हणजे एवढं त्यांनी सत्यशोधक समाजाचं कार्य देखील त्यांनी केलेलं आहे कामगारांचं कार्य असेल शु शुध्राती शुध्रांच्या प्रश्ना प्रश्नांवरती बोलणं असेल किंवा सत्यशोधक समाजाचे विचार लोकांपर्यंत पोचवणं असेल तर हे तिन्ही प्रकारचे कार्य जे आहेत तर ते नारायण नेगाजी लोखंड यांनी केलेले आहेत आता सत्यशोधक चळवळ जी आहे तर ती मुंबई भागात म्हणजे वडाळा बायखाळा परेळ या भागात जी आहे तर ती त्यांच्यामुळेच गेली एवढंच नाही तर सत्यशोधक म्हणून ते महात्मा फुल्यांची देखील सभा मुंबईमध्ये भरवत होते आणि अशातच काय झालं की अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुंबई येथे महात्मा फुले फुलेंना त्यांनी त्या का ठिकाणी एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आणि मुंबईतील कोळीवाड्यात कार्यक्रम होता मुंबईतील लोकांनी त्यांना अकरा मे अठराशे रोजी महात्मा फुलेंना काय केलं महात्मा ही पदवी दिली म्हणजे एवढं मोठं जे सत्यशोधक समाजाचं कार्य जे आहे तर ते नारायण मेघाजी लोखंडे करत होते आता सत्यशोधक समाजाचं कार्य करत असताना त्यांनी सत्यशोधक निबंध माला किंवा हिंदू धर्माचे खरे ज्ञान भाग एक आणि भाग दोन अशा असे पुस्तिका देखील त्यांनी लिहिलेले आहेत कशासाठी सत्यशेलक समाजाचे विचार पोहोचवण्यासाठी पुढे जाऊन त्यांचे जे मतभेद आहेत तर ते महात्मा फुलेशी झाले असं मी मागाशी म्हणलो होतो तर ते कसे झाले की ज्या वेळेस महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला तर या शेतकऱ्यांच्या आसूळमधली जी तिखट जळजळीत भाषा आता महात्मा फुलेंचं लेखन म्हणजे एकदम करारी म्हणजे मिरचीच असं अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी भाषा होती की ज्यातून ते समाजव्यवस्थेवर होणाऱ्या किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत एकदम जहाल पद्धतीने बोलत होते आता महात्मा फुल्यांची जी शेतकऱ्यांच्या आसूडमधली भाषा आहे किंवा शेतकऱ्यांवर झालेले जो अन्याय आहे त्याच्याविरोधात जे महात्मा फुलेंनी लिहिलं तर त्याच्यामुळं काय वाटलं की ती भाषा जी आहे तर ती एक अतिशय म्हणजे जळजळीत होती मग याच्यामुळं नारायण मेघाजी लोखंड यांना वाटलं की आता यांच्या या म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिष्ठित पुणाऱ्यांचे देखील वाभारे काढले होते जे की सर्वसामान्य लोकांना माहिती आहेत मग ह्याच्यामुळं काय वाटलं नारायण मेघाजी लोखंड यांना की आता ह्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा किंवा काय आपल्या साम होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये आणि मातृफिल्मीमध्ये मतभेद झालेली होती त्यांच्यामध्ये त्याचबरोबर दिनबंधू हे जे वृत्तपत्र होतं ते एक जानेवारी अठराशे सत्त्याहत्तरला सुरू झालं त्याचे संपादक जे होते प्रथमत ते होते कृष्णाराव भालेकर त्याच्यानंतर अठराशे ऐंशी ते ब्याण्णवपर्यंत नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत तर त्यांना नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतोजी आवटे या दोघांनी त्या ठिकाणी त्याचा कारभार बघितला होता म्हणजे ह्याच्या मालकी हक्का संबंधित मतभेद जे आहेत तर ते त्या दोघांमध्ये झालेले होते म्हणजे हे अशा प्रकारचे मतभेद झाले होते परंतु कुठल्याही प्रकारे वैचारिक मतभेद म्हणजे विचारांमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांची तफावत नव्हती हे थोडे थोडे क्लॅशेस झालेले आहेत म्हणजे ते तिघेही महात्मा ज्योतिराव फुले असतील ते तर संस्थापकच होते त्याच आणि त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच म्हणजे त्यांच्याकडून पाहूनच त्या ठिकाणी कामगारांचा कामगारांची चळवळ काम असेल त्याचबरोबर शूद्राची शूद्रांची कामं असतील त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं एकंदरीतचं सर्व काम जे काही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली ह्याची प्रेरणाच मुळात महात्मा ज्योतिराव फुले होते त्याचबरोबर कृष्णराव भालेकरांचं देखील तेच होतं त्यांची देखील प्रेरणा महात्मा ज्योतिराव फुलेच होते म्हणजे होत होत अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी त्यांच्यात कलह निर्माण होत होते मतभेद होत होते बाकी असं विचारांचे मनभेद किंवा असं अशा प्रकारचा काही त्यांच्यात द्वेष नव्हता त्याचबरोबर त्यावेळेस गणपती उत्सव देखील होत होते आणि गणपती उत्सव होत असताना त्याच्यामध्ये कर्मकांड वगैरे ज्या काही गोष्टी आहेत किंवा खोटे देखावं आहेत याला नारायण मेगाचे लोखंड यांनी विरोध केलेला आहे आणि ते ब्राह्मणेतरांना देखील सांगायचे की तुम्ही अशा गोष्टींना बळी पडू नका म्हणजे त्यांचा त्यांचा कुठल्या गोष्टीला विरोध होता की गणपती उत्सवाला सक्तीचे वर्गणी जे असतील किंवा देणगी असतील याल, याला विरो याला विरोध होता त्याचबरोबर भर रस्त्यात त्या ठिकाणी मंडप मंडप उभा करणे आणि इतरांची खोल म्हणजे इतरांना त्रास देणे अशा प्रकारचे त्यांच्या गोष्टींना विरोध होता त्याचबरोबर बऱ्याच बार वेळ एखाद्या मजिदसमोर म्हणजे मुस्लिम समुदायाच्या मद्यसमोर बऱ्याच वेळ मिरवणूक थांबवणे किंवा अशा गोष्टींना एकंदरीचा सामाजिक कलह निर्माण होईल किंवा हिंदू मुस्लिम वाद निर्माण होईल अशा प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमाला त्यांचा विरोध होता आणि म्हणून याच कारणास्तव त्यांना अठराशे शहाण्णव मध्ये काय केलेलं की हिंदू मुस्लिम सलोख्यासाठी सा ब्रिटिश सरकारनं बहादुरी पदवी दिलेली आहे परंतु ही राव बहादूर पदवी दिल्यानंतर केसरी या वृत्त या वृत्तपत्रानं काय केलं की म्हणे हे माळ्यांचे पुढारी आहेत आणि म्हणून सात जानेवारी अठराशे शहाण्णवच्या केसरी या वृत्तपत्रातून ह्यांच्यावरती काय झालं की माळ्यांच्या आहेत म्हणून त्यांना रावबहादुरी पदवी दिली असं टीका करण्यात आली परंतु तसं काहीही नव्हतं कारण आपण एकंदरीतच त्यांचा नारायण मेघाजी लोखंड लेक्चर आजचं लेक्चर बघितलं ले। त्याच्यामध्ये काय बघितलं कामगारांचा लढा आहे शोषितांचा लढा आहे सत्यशोधक समाजाचं काम आहे हे कुठले एका विशिष्ट धर्मासाठी जातीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट समुदायासाठी नव्हतं आणि म्हणूनच त्यांना ब्रिटिश सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रावबहादूर हा किताब दिलेला आहे त्याचबरोबर त्यांना जस्टिस ऑफ द पीस हा देखील किताब भेटलेला आहे तर अशा प्रकारे हे एकंदरीत सर्व काम आणि कामाची जी पावती आहे तर ती ब्रिटिश सरकारने त्यांना दिलीच आहे आणि त्यांनी जे काम केलं त्या कामाचा म्हणजे कामगारांची लढाई यशस्वी केली आज देखील कामगार कामगार जे काही म्हणजे कामगारांचे हक्क आणि अधिकार जे एकत्रित आहेत किंवा संरक्षित आहेत किंवा मजबूत आहेत त्याच्यामागं देखील म्हणजे एकोणीसव्या शतकातील हे काही कामगार चळवळीचे जनक आहेत नारायण मेघाजी लोखंडे यांचा हात आहे किंवा यांचा वाटा आहे आणि पुढे जाऊन त्याच स्वरूपात आपल्या भारतीय सर्वजणांनी देखील कामगारांचे हक्क अधिकार सुरक्षित ठेवलेले आहेत तर त्याच्या मागं अशा अनेक का म्हणजे कामगार नेत्यांचा कामगार पुढाऱ्यांचा हात आहे अशा या कामगार नेत्याचं किंवा जे काही कट्टर शतशोधक व्यक्तीचं निधन जे आहे तर ते प्लेगच्या साथीने नऊ फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झालं तर अशा प्रकारे नारायण नेगाजी लोखंडे यांचं आपण एकंदरीतचं सर्व कार्य बघितलेलं आहे पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील समाजसुधारक बघू तुर्तास धन्यवाद